शरद पवारांच्या यादीत सदाशिव पाटलांचं नाव. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. खानापूर मतदारसंघातून सुहास बाबरांच्या विरोधात कोण असणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची नावं चर्चेत होती. आज शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारीची यादी माध्यमांच्या हाताला लागली असून या यादीत माजी आमदार सदाशिव पाटील यांचं नाव आहे. सदाशिव पाटलांचे पुत्र वैभव पाटील आमदारकी लढवण्यासाठी आग्रही होते, तेच उमेदवारी करणार असल्याचं ठासून सांगितलं जात होतं. पण माध्यमांच्या हाती लागलेल्या यादीत सदाशिव पाटलांचे नाव प्रसिद्ध झाले. पाटील गटाकडून अजून थेट कोणाचंच नाव जाहीर केलं नाही, पण गेले काही दिवस वैभव पाटलांच्या उमेदवारीची चर्चा होती. पण यादीत मात्र सदाशिव पाटलांचं नाव आलं असलं तरी पाटील गटाकडून अधिकृत घोषणा केलेली नाही.